Thank you.
महादेवा हा नारद आपल्याला वंदन करीत आहे. हे नारदा, योगी वेळी आलास. तीर्थ प्रसाद घेऊन पुण्य शालीनात मिळतो, विना इतरांना लाभत नसतो. हा 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 महादेवा, धन्य झालो मी, धन्य झालो मी. नारदा, भूलोकातून केव्हा आला? महादेवा, भूलोकातून आताच मात्र आलो आहे. नारदा, भूलोकाते माझे परमभक्त शिवभक्त प्रसन्न होऊन विश्वनी भजना काल घालवतात ना. नारायण नारायण. देवा, भूलोकातील आपल्या प्रिय भक्तांचे तसे अन्याय अत्याचार ते काय म्हणून सांगायचे. नारायण नारायण. सांग नारदा, भूलोकात कसे शिवभक्ताने कसा अन्याय अत्याचार चालवला तरी काय. महादेवा, आपण आपला प्रिय भक्त रावण याला जाणता ना. हो, पुष्कळ जाणतो. तो महान मातृभक्त असून शिवभक्तीचा संपत्तीच्या शिखरावर अटलेला नांदत अटलेला तो माझा परमभक्त रावण आहे. हा हा महादेवा, तोच आपला भक्त शिवभक्त अत्यंत प्रिय भक्त रावण उन्मत्त होऊन देवारिकांना भरपूर हिंसा देत आहे. त्याने तर कुबेराला केव्हाच आपल्या पदावरून च्युत केले आहे. नारायण नारायण. आणि महादेवा, आता सध्याचा त्याचा विचार जर पाहिला तर ऐश्वर्याच्या लालसेने तो प्रत्यक्ष स्वर्गावर सुद्धा स्वारी करण्याच्या तयारीत आहे. नारायण नारायण. हे कशाला नंदिशा. नारायण नारायण. तुला सांगू का महादेवा, सांगू का तुम्हाला, तो इतका उन्मत्त झालेला आहे, इतका उन्मत्त झालेला आहे की तो कधी या कैलासावर सुद्धा स्वारी करून येईल हेही सांगता येणार नाही. मला बाबा भीती वाटते. नारायण नारायण. काय तुम्ही हे हे भूलोकातील शूद्र मानवा, एवढा गर्वाने गर्वान झालास काय? अरे, तुझ्यापेक्षा किती पराक्रमी वीर या स्वर्गाच्या साठी बाकीत मिसळून गेला आहे, त्याच्यावर तुझ्यासारख्या मर्कजाची काय पहार आहे? अरे, स्वर्गावर सही करून येणाऱ्या तुझा विनाश काळ अगदी जवळ आला आहे. स्वर्गावर सही करून येऊ लागणाऱ्या आता तुला जाऊन भस्म करून टाकतो. पहा, आता तरीपणाने केलेले कार्याने
पुढे पश्चातापाला कारणीभूत होईल. रावण आपला प्रिय भक्त नव्हे काय, म्हणजे आपला मुलगाच नव्हे काय? मुलाने काही एक नकळत चूक केल्यास ते सहन करून त्याने सन्मानी होण्यासाठी त्यांनी आमचे कर्तव्य नव्हे काय? बाळूदी, त्या रावणाला तुला एवढी सहानुभूती आहे ना, तर सांग त्या गरीबशी रावणाचे घरवारण कसा होईल आणि कोणत्या उपायाने करू? मला एक उपाय सुचत आहे आणि त्याची योजना आहे, त्याचे गर्भहरण करता येईल. देवी, कोणती योजना ती? ना, त्या रावणाची आई कैकसी समुद्राच्या किनाऱ्यावर तेथील वाळूचे लिंग बनवून घेऊन त्याची पूजा करीत आहे आणि त्याच लिंगाचे एका उपायाने कसंही करून हरण केला पाहिजे. तेव्हा आपला व्रतभंगाला आपला मुलगाच कारण आहे असं समजून घेऊन ती त्याला श्राप देईल, परंतु दुसऱ्याला दोष देणार नाही. यांच्यावरचे आणि अन्य मार्गच नाही. नारायण नारायण, महादेवी, तसा तुमचा उपाय मला योग्य वाटला, पण देवी असं केल्याने आपल्या पायावर आम्हीच दगड फेकून घेतल्यासारखं होईल. देवी, कशाला म्हणजे अगोदरच तो रावण अत्यंत उन्मत्त झालेला आहे, त्यावरून तो आपल्या आईचे बोल अजिबात ऐकणार नाही आणि आपल्या आईच्या व्रतभंगाला सारे देवताच कारणीभूत असा तो संशय धरणार आणि ह्याचं सांत्वन करताना त्याच्या आईचं सुद्धा तो ऐकणार नाही, त्यामुळे तो देवांवरच स्वारी करणार आणि भूतच घडणार. नारायण नंदिशा, तो अगोदरच उन्मत्त झालेला आहे, त्यावरून तो दानवही आहे, त्यामुळे म्हणून यावेळी मात्र कोणता तरी दुसरा उपाय केला पाहिजे, नाहीतर तो पुढे आणखी काय 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 अन्याय करेल हे मात्र सांगता येणार नाही. नारदा, तू पाहतच राह, देवीच्या योजनेच्या उपायानेच त्या गरिष्ठ रावणाचे भंग होईल. आमचा वसू आहे काय रे तिकडे? वसू, हे वसू, तुझ्याकडून एक महत्वाचं काम होणार आहे. भूलोकात रावणाची माता कैकसी पूजा करीत असलेले स्थळ तुला ठाऊक आहे ना? ते कोण तर मला ठाऊक दुसरं तरी आपण दिलेल्या अभंगीच्या बर. आताच्या आता समुद्राच्या तटावर जाऊन समुद्राच्या लाटात गुंतून पाण्याबरोबर कैकसी पूजा करीत असलेले ते वाळूचे लिंग हरण केलं पाहिजे. समजलं? नाही, ते आता सांगायला वेळ नाही, नंतर वेळ प्रसंगी सांगेल तुला कधीतरी. जा लवकर, या करायला माझा अखंड आशीर्वाद आहे. वार्ता विष्णूंना कळली पाहिजे. असो, त्या अगोदर मी असाच त्या भूमंडलावर जातो आणि कैकसीच्या व्रतभंगाने पुढे काय काय चमत्कार घडतात ते पाहतो. श्रीमन्नारायण ते
है तो किसान ले आमच्या मातेला प्रायश्चित
आमच्या मातेला प्रायश्चित आपल्या काय झालं ते सांग माते काय सांग ते सांग प्रयास पावला तरी आपल्या पूजेच्या लिंगाला तो स्पर्श देखील करायला असमर्थ आहे सागर देवाच्या लाठीने जीव वाहून गेलं हे काय म्हणतात आपण आमच्या मातेच्या सभेत
मंदिरानो मी येई पर्यम या सर्व लंकेमध्ये नंदादी पेटवत राहतो अन्न क्षत्रिय दान धर्म गुरुपदर आदि पुण्य कर्म इत्यादि चांगू असले पाहिजे माते मी आता चालू येतो थोड़ा तपश्चर्या करून शिवले मला आशीर्वाद द्या माते शिवशंकर तुझे उज्ज्वल भक्तीला बरे म्हणले।